हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद। हा मी माझं नाव प्रसाद सिंह अरविंद सिंह दाते। मी ठाकुरली उपासना केंद्रात जातो। मी बापूंकडे सन 2000 पासून बापूंकडे जातो। मी माझ्या आईचा अनुभव सांगतो आहे की जेव्हा मी 2000 मध्ये जेव्हा माझ्या बाबांची मिल बंद झाली तेव्हा आईला टेन्शनमुळे खूप आई डिप्रेशनमध्ये गेली होती। म्हणजे अक्षरशः आम्ही डोंबिवलीमध्ये सगळे डॉक्टर, डोंबिवलीतले सगळे स्पेशालिस्ट, दादरचे डॉक्टर, दादरला खडीवाले डॉक्टर, त्यांच्याकडे पण जाऊन आलो। आईला कोणत्याच डॉक्टरांचा फरक पडत नव्हता। आई घरी गेली की आईला काही ना काहीतरी टेन्शन यायचं, खूप भीती वाटायची, खूप घाबरायला व्हायचं, छातीत दुखायचं, तिला काय होतंय तेच कळत नव्हतं। म्हणून एक दिवस तिने आम्ही काय केलं, माझ्या मामाची आहे एक कलीग, तिने आम्हाला सांगितलं आणि वार्ताहर पेपरमध्ये तेव्हा बापूंचे छोटे छोटे अनुभव यायचे, ते आम्ही वाचायचो। आणि आम्ही त्यांना विचारलं हे कुठे येतात, तर त्याने आम्हाला सांगितलं हे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये येतात, पण त्यांची खूप मोठी लाईन लागते, तुम्हाला दुपारी 12-1 वाजता तिथे जावं लागेल तेव्हा तुमचा नंबर लागतो, कारण एवढी मोठी लाईन असते, जेंट्सची लाईन वेगळी, लेडीजची लाईन वेगळी, असा प्रकार असतो। आम्ही म्हटलं ठीक आहे जाऊया। बाबा बोलले अरे आपण कसं जाणार, कारण हिला एवढा वेळ उन्हामध्ये उभं करणं मुश्किल आहे। तरी पण आम्ही काय केलं, आमच्याकडे तेव्हा गुरुवारी जाण्यासाठी तिकिटासाठी पण पैसे नव्हते, आईने तिच्या बहिणीकडून पैसे घेतले की आम्हाला असं असं हवं आहे, आणि आम्ही न्यू इंग्लिश स्कूलला तिथे बापूंच्या प्रवचनस्थळी बरोबर 12:30 पोचलो। पोचल्यानंतर लेडीजची लाईन वेगळी, जेंट्सची लाईन वेगळी होती, आणि आम्ही म्हटलं आता आईला कसं काय, आई उभी कशी राहणार, कारण आईला कंटिन्यू आई उभीच राहू शकत नव्हती, कारण ती एवढी डिप्रेशनमध्ये गेली होती। तिला सगळे डॉक्टर फिरवले आम्ही, सायक्रेटिस्टकडे गेलो, हार्ट स्पेशलिस्टकडे गेलो, काय तिच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे का ते पण आम्ही चेक केलं, काहीच कळत नव्हतं। दरवेळी जायचो तो म्हणून रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, रिपोर्टमध्ये काहीच यायचं नाही, दरवेळी रिपोर्ट, प्रत्येक रिपोर्ट नॉर्मल, काहीच नाही। रिपोर्ट आला की काय नाही काय नाही, तुम होऊन जाईल, परत घरी गेली की परत आई डिप्रेशनमध्ये। मग आता ह्या परिस्थितीमध्ये आई तिकडे उभी होती, लेडीजची लाईन तेव्हा वेगळी लागायची, जेंट्सची वेगळी। मी जवळजवळ 15-15 मिनिटांनी आईला बघायला जायचो, आई तू आहेस ना, पाणी वगैरे काय हवं आहे का। आजूबाजूच्या लेडीजना आम्ही सांगून आलो होतो की आईला ना आमच्या थोडं लक्ष ठेवा, तिला थोडं चक्करल्यासारखं होतं, तिला थोडा त्रास होतो, तुम्ही थोडंसं तिच्याकडे लक्ष ठेवा। आणि तेव्हा मोबाईल नव्हते, काहीच नव्हते, त्यामुळे कॉन्टॅक्ट कसंच करणार। पण आई त्यावेळी बापू 8:30 वाजता आले, म्हणजे बापू नेहमी 7:30 वाजता यायचे, बापूने अजून 1 तास आमची परीक्षा बघितली, बापू 8:30 वाजता आले, तरी पण आई पूर्ण 8:30 वाज म्हणजे आम्हाला 7:15 आतमध्ये घेतलं, आई पूर्ण वेळ उभी होती, बसून होती, आईला तिथे काहीही झालं नाही, काहीच झालं नाही। आणि त्या ते प्रवचन होतं बापूंचं, आणि बापूंनी प्रवचनामध्ये सांगितलं की जो माझ्याकडे आला आहे ना त्याला कसलीच भीती नाही, कसलंच टेन्शन नाही, काहीच होऊ शकत नाही त्याला। आणि तेव्हापासून आम्हाला, आम्ही मनाशी गाठ बांधली की आपण एकदा बापूकडे आलो की संपलं, आता आपल्याला कुठेही कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही। आता आज 2019 आईला अजूनपर्यंत कोणतीच औषधं नाहीत, गोळ्या नाहीत, काहीच नाही, आई पूर्णपणे व्यवस्थित आहे, आणि आई आता क्लास पण घेते, तिचं जे रुटीनमध्ये थांबलं होतं क्लास घ्यायचं, आई आता अजून क्लास घेते, आई आता 12वीपर्यंत सगळे क्लास घेते आणि बापूंची सेवा पण करते। आणि हा सगळा चमत्कार, त्याच्यापेक्षा हे सगळं मनाचं बळ देणारा हा फक्त माझा बापू हेच असू शकतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद नाथ संविद।